हाल ही में मुंबई में हुए माझी वसुंधरा अभियान के तहत नागपुर विभागीय स्तर के नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत को पुरस्कार दिया गया, जिसमें नागपुर ग्रामीण के दबला मीठी ग्राम पंचायत को विभागीय स्तर पर भूमि विषय कार्य में 75 लाख का इनाम दिया गया। वहीं वाड़ी नगर परिषद के पूर्व उपनगर अध्यक्ष नरेश चर्डे को भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले द्वारा हिंगना विधानसभा चुनाव प्रमुख के रूप में चुना गया है। इस उपलक्ष पर भाजपा वाड़ी मंडल वाड़ी शहर की ओर से नरेश चर्डे का पुष्पगुच्छ व शॉल से कमल कनोजे, मधुकर बर्वे, जितेंद्र रहांगाड़े, बापू लिमकर, राजेंद्र बिसेन, सुधाकर वानखेड़े, अनिल गागरे, अशोक टेले, चंदन पटले, राकेश मिश्रा, श्यामलाल सकलानी, देवी खाटिक, राजेंद्र देवघरे, विक्रम तिजारे, मारेश्वर मस्के, सुरेश विलनकर, महेंद्र कड़ू, देवाराम निकम, विनोद सरदार, धीरज पिघले, समीर मशने, नितिन सावरकर, शुक्ला पटले, नैनेश्वर चोबड़े, शेर सिंह पटले, सतीश नंदनकर, राकेश शिवनकर व अन्य भाजपा पदाधिकारियों ने बधाई दी। इस अवसर पर नरेश चर्डे ने वरिष्ठ भाजपा नेता, पदाधिकारी तथा कार्यकर्ताओं का आभार माना और विश्वास व्यक्त किया कि हिंगना विधानसभा भाजपा का गढ़ है और विधायक समीर मेघे के नेतृत्व में हिंगना विधानसभा 2024 के चुनाव में फिर से भाजपा के नियंत्रण में सरकार आएगी। गेल्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माझी वसुंधरा ही जी शासनाची संकल्पना आहे, ती वसुंधरेला आपण कशा प्रकारे प्रोत्साहित करून वसुंधरेची रक्षा कशी होईल त्याकरिता शासनाने काही निकष ठेवून या महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी ग्रामपंचायत ज्या जिल्ह्यामधील असेल त्या जिल्ह्यामधून त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतला जाऊन सर्वे केला। त्या सर्वेमध्ये गेले 5 वर्षापासून आम्ही जी झाडांची संख्या म्हणजे आमच्या दौलामिठी परिसरात जवळपास 90% झाडं हे जिवंत असून त्या झाडाची उंची आज जवळपास 25 ते 30 फूट झालेली आहे व वसुंधरेचे संरक्षणाकरता या झाडांची संख्या दौलामिठीला भरपूर झालेली आहे। त्या कारणामुळे शासनाने आमच्या ग्रामपंचायतला योग्य समजून जो 75 लाखाचा पुरस्कार ग्रामपंचायत दौलामिठीला दिलेला आहे त्या पुरस्काराचे काही शासनाने निकष ठरवून दिलेले आहे, त्या निकषाप्रमाणे आम्ही दौलामिठी परिसरामध्ये त्या 75 लाखाचा योग्य ते नियोजन करून आमच्या ग्रामपंचायत दौलामिठी नगरवासियांना योग्य बक्षीस व योग्य काम करण्याकरता आम्ही सुनियोजित कार्यक्रम ठरवून त्या पैशाचा विनियोग करू, त्या पैशाला कुठेही इतरत्र न वळवता त्या 75 लाखामधून 5 पैसेही कुठं खर्च न करता योग्य त्याचा वापर होईल अशी मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्वाही देतो व ग्रामपंचायतला नेहमी कसं प्रगतीपथावर आम्ही नेऊ हाच मी येणाऱ्या माझा जो पूर्ण कार्यकाळ आहे हा याच्यामध्ये जाणार आहे। त्याच्यामध्ये आम्हाला पदोपदी आमदार समीरजी मेघे, त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व या भारताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू व आमच्या गावामध्ये कोणत्याही गोष्टीची जर अडचण आली आम्ही संबंधित गडकरी साहेब, फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब व आमच्या क्षेत्राचे धडाडीचे आमदार समीरजी मेघे यांच्या माध्यमातून आमच्या गावाला जो निधी लागेल, जे अडचण येईल ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। आमदार साहेब नेहमी दौलामिठीला प्रथम स्थान देऊन जास्तीत जास्त निधी कसा देतील हेच ते नेहमी प्रयत्न करतात। याचप्रमाणे दौलामिठीमध्ये मी शिवाजीनगर बोलले, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत दौलामिठी। माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शासन स्तरावर बक्षीस जाहीर झालेलं आहे, त्यामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानामध्ये
ग्राम पंचायत दौलामिटी ने भूमि स्तर ज्या ग्राम पंचायत की लोकसंख्या 10,000 जास्त है या गटामध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे आणि त्या बक्षिसाची रक्कम शासनाने 75 लाख रुपये जाहीर केलेली आहे। 5 जून 2023 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या निवड झालेल्या ग्राम पंचायती नगर पंचायती यांची घोषणा केलेली आहे आणि याचा जो विभागीय स्तरावरचा कार्यक्रम आहे तो काही दिवसातच पार पडणार आहे। त्या अंतर्गत ग्राम पंचायत मधील कर्मचारी पदाधिकारी तसेच तालुका स्तरावरील अधिकारीगण यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तरी या मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून हरित क्षेत्र वाढविण्यासाठी आपण शासनाचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे या बक्षिसाचा विनियोग केला जाईल। त्याचा योग्य प्रकारे डीपीआर विभागीय आयुक्त कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत एकत्र बसून आपल्या ग्राम पंचायत दौलामिठी येथील डीपीआर तयार केला जाईल आणि त्याच्यानंतर जी बक्षिसाची रक्कम आहे ती विनियोग केली जाईल आणि ते चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची कामं त्यातून ग्राम पंचायतच्या माध्यमातून करण्यात येईल। एनबीसी न्यूज के लिए वाड़ी से संवाददाता की रिपोर्ट।